मुंबईसह उपनगरात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार आहे. नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला 13 डिसेंबर 2018 रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठवण्यात आली आहे. कोरोना काळात रोजगार हिरावलेले सर्वसामान्य नागरिक आणि श्रमिक वर्गाला रेशन योजनेमुळे बराच दिलासा मिळाला. दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात मोफत धान्य दिल्यामुळे कित्येकांच्या घरात चूल पेटली. आता नवीन रेशन दुकानांना मंजुरी मिळणार असल्यामुळे लाभार्थ्यांना रांगांपासून मुक्ती मिळण्यासह घराजवळचा रेशन दुकानदार निवडता येणार आहे. कोणत्या विभागात किती दुकानं वाढतील याचा आकडा आता सांगता येणार नाही. सगळ्या रेशनिंग ऑफिसरकडून त्याचा अहवाल मागावा लागेल. लोकसंख्या आणि अन्य घटकांचा विचार करावा लागेल असे उपनियंत्रक प्रशांत काय यांनी सांगितलं.